अतिशय भीषण संकटातून गेली 2 वर्ष आपल्या चिखलीला सातत्याने जावं लागत आहे. 2019 ला महापूर आला, संपूर्ण गाव बुडालं, प्रचंड मोठं नुकसान झालं. त्यावेळी माननीय चंद्रकांत दादांनी आणि आम्ही तत्काळ निर्णय घेतले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालंय तिथल्या ग्रामस्थांना तत्काळ 5,000 रुपये रोखीनं, 10,000 रुपये खात्यामध्ये, छोट्या दुकानदारांना 50,000 रुपये, जनावरांचं नुकसान झालं त्याला 30,000 रुपये, घरांची पडझड झाली त्याकरता मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला. वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक घटकाकरता, म्हणजे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांकरता पिकाची नुकसान भरपाई वेगळी दिली, त्यांचं कर्ज स्थगित करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा छोटा व्यावसायिक असेल, या सगळ्यांना विना विलंब कशा प्रकारे आपल्याला मदत करता येईल तो प्रयत्न आपण केला. साधं रेशन कार्ड त्या ठिकाणी घेऊन त्याच्यावर मदत केली, ज्यांच्याजवळ तेही नव्हतं त्यांना तशी आपण मदत केली आणि मोठ्या प्रमाणात ही मदत करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये आम्ही केला. गेले 3 दिवस आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाचा दौरा करतोय आणि प्रत्येक ठिकाणी लोकांची मागणी साधारणपणे हीच येते आहे की 2019 साली जी काही आम्हाला मदत झाली तशी तरी मदत यावेळेस आम्हाला झाली पाहिजे. अद्यापही सरकारच्या वतीनं कोणतीही मदत या ठिकाणी घोषित करण्यात आलेली नाही. आमची अपेक्षा आहे की सरकारने तात्काळ आता ही मदत घोषित केली पाहिजे, कारण ज्यावेळेस पाणी शिरतं त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. प्रत्येक गोष्टीकरता पैसा लागतो, घर साफ करायचं आहे, कचरा फेकायचा आहे, त्यातील गोष्टी आणायच्या आहेत, छोट्या छोट्या गोष्टीला या ठिकाणी पैसा लागतो, कारण अगदी मिठापर्यंत प्रत्येक गोष्ट ही खराब झालेली असते आणि म्हणून तात्काळ अशा प्रकारे ही मदत करणं मला असं वाटतं हे कर्तव्य आहे. अद्याप ती झालेली नाही, निश्चितपणे त्याचा पाठपुरावा येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि सरकारने मदत केलीच पाहिजे असा आमचा त्या ठिकाणी आग्रह राहणार आहे. आज आपल्या गावच्या संदर्भात काही गोष्टी आपण निश्चितपणे या ठिकाणी मांडल्या आहेत. खरं म्हणजे यावेळेस तर आपण बघितलं की अलमाटीच्या विसर्गाचा प्रॉब्लेम आलेला नाही, राधानगरीच्या विसर्गाचा प्रॉब्लेम आपल्याला आलेला नाही आणि पाऊसही जवळजवळ 3 दिवस केवळ पडलेला आहे आणि अशाही परिस्थितीत जर आपण जलमय होत असू तर कुठेतरी याचा नीट अभ्यास करून याच्या उपाययोजना करण्याची आज आवश्यकता आहे. कारण 2005 मग 2019 म्हणजे किमान 10-15 वर्षांनी एक वेळ येणारी आपत्ती आता वर्षागणिक जर यायला लागली तर मात्र खरोखर लोकांचं जीणं हे मुश्किल होईल. आणि त्या दृष्टीनं मला आठवतं की 25 नोव्हेंबर 2019 आम्ही निर्णय केला होता आणि हे जेवढं आपलं फ्लडचं पाणी आहे, जेवढं पुराचं पाणी आहे, हे सगळं डायव्हर्शन कॅनलने हे आपल्या सगळ्या दुष्काळी भागाकडे, मराठवाड्याकडे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाकडे नेण्याच्या संदर्भातला एक आराखडा त्या काळामध्ये आम्ही मान्य केला होता आणि वर्ल्ड बँकेसोबत 25 नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत वर्ल्ड बँकेने देखील तत्वता मान्यता देऊन त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं होतं. दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेल्यानंतर हे काही पुढे जाऊ शकलेलं नाही. शेवटी जर आपल्याला परमनंट उपाययोजना याच्यावर करायची असेल तर हे जे काही पुराचं पाणी आहे आणि हे पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोघांच्या हिस्साचं पाणी नाही आहे, त्यामुळे हे पाणी वापरण्यावर निर्बंध नाही आहे. जोपर्यंत या पाण्याचा आपण निचरा हा बोगद्यांच्या माध्यमातून करत नाही तोपर्यंत पाऊस आला तरी ते पाणी साठत जाईल आणि आपल्याला या अडचणीचा सामना करावा लागेल, त्यामुळे त्याचाही पाठपुरावा येत्या काळामध्ये करून ती अतिशय एका स्तरापर्यंत आपण सगळं ते प्रस्ताव आणला होता आणि वर्ल्ड बँकेने अतिशय सहर्ष एकाच बैठकीमध्ये हा प्रस्ताव अतिशय योग्य आहे, टेक्निकली करेक्ट आहे आणि आमच्या मॅन्डेटमध्ये बसतो म्हणून आम्ही याला पैसे द्यायला तयार आहोत अशा प्रकारची देखील त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याचंही पाठपुरावा आपल्याला करावा लागेल. आपल्या गावच्या पुनर्वसनाच्या संदर्भात देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडला की 32 वर्षापूर्वी पुनर्वसनाची जागा मिळालेली आहे.
परंतु त्यातल्या अनेक अडचणीमुळे ती जागा अद्यापही आपल्याला वापरता आली नाही. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की दादांनी 2019 पुरानंतर तात्काळ प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भातली सगळे निर्णय त्या ठिकाणी घेतले होते, पण दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर पुन्हा ते निर्णय जे आहेत ते त्या ठिकाणी थकले आहेत. पण मी दादा आमचे विरोधी पक्षनेते आम्ही सगळे या संदर्भात त्याचा पाठपुरावा करू आणि जी काही सगळी महसुली यंत्रणा या यंत्रणेला या ठिकाणी दादा करू, हे जे काही प्रॉपर्टी कार्ड आपले या ठिकाणी तयार झाले पाहिजेत याच्या संदर्भात संपूर्ण पाठपुरावा महसुली यंत्रणेला जागा करण्याचं काम हे विधानसभेत विधान परिषदेत आम्ही निश्चितपणे करू की जेणेकरून हा प्रश्न सुटला पाहिजे आणि पाच नद्यांच्या संगमावर असलेलं हे जे गाव आहे याच्यामध्ये आता जो वारंवार पाण्याचा तडाखा आपल्याला बसतोय त्याऐवजी आपल्याला नीट पुनर्वसन मिळालं पाहिजे. आणि यासोबत पुनर्वसित गावामध्ये ज्या सोयी आहेत त्या सोयी देखील मिळण्याची आवश्यकता आहे, याचाही पाठपुरावा जो आहे आपण निश्चितपणे करू. माननीय सरपंच महोदयांनी एक आम्हाला निवेदन देखील या ठिकाणी दिलेलं आहे, ते अतिशय सविस्तर निवेदन आहे, त्यामध्ये काय काय झालं पाहिजे या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. या निवेदनाचा योग्य प्रकारे पाठपुरावा हा आम्ही सगळे मिळून निश्चितपणे करू. या ठिकाणी मुन्ना साहेब आहेत, अमल आहे, हे देखील या संदर्भात आग्रही आहेत आणि सातत्याने हे काम करण्याच्या संदर्भात जो काही त्याचा पाठपुरावा लागेल ते देखील त्याचा पाठपुरावा करतील. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करण्याकरता आलो आहे की अतिशय अडचणीची वेळ आहे, आपण दुःखात आहात, मोठं नुकसान आपलं झालेलं आहे, शेतीचं नुकसान तर प्रचंड मोठं आहे, पण अशाही परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी उभं राहून आम्ही हा निश्चय केलाय की जोपर्यंत आपल्या या सगळ्या समस्या सुटत नाही, जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे आपला संघर्ष सुरू ठेवू आणि तुमच्या दोन पावलं पुढे राहू. हा सगळा विषय सोडवण्याच्या संदर्भात निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी संघर्ष करू, सरकारला तुमच्या समस्या सोडवायला लावू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि आपण सगळ्यांना या ठिकाणी नमस्कार करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.